प्रथम नम पांडुरंग कर प्रथम नम सगळ्यांच्या परिचयाचा असा अभंग आहे. मला असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये असा एक महासंतावरी ओझे, माझं ओझ तुमच्या संतावर आहे. तुम्ही कसं माझं ओझ स्वीकारलं पाहिजे, तसं आई आपल्या मुलाचं ओझ स्वीकारते, तसं तुम्ही माझं ओझ स्वीकारा. म्हणून आईचं दिलेलं उदाहरण संत वाङ्मयामध्ये अर्थात या अभंगावर आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये चिंतन करणार आहोत. कसं आहे महाराज की समाजामध्ये असा एक वर्ग आहे की त्याला ज्ञानोबा राय द्वेष्ट्याचा द्वेष्टा म्हणतात. समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्याला अद्वेष्ट्याचा अद्वेष्टा मानल्या जात. समाजामध्ये असाही एक वर्ग आहे की तो अद्वेष्ट्याचाही बेष्ट आहे. आणि समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो कमी असला तरी तो द्वेष्ट्याचाही अद्वेष्ट आहे. सामान्यतः ज्यावेळेला आपण या समाजाकडे पाहतो, समाज रूढीकडे पाहतो, त्यावेळेला आपल्याला बहुधा अशी माणसं भेटतात की ते द्वेष्ट्याचे द्वेष्टे असतात. आपला जर कोणी द्वेष केला तर आपण त्याचा द्वेष केलाच पाहिजे. असा एक विषय इंग्रजीमध्ये काय म्हणतात भागवत महाराज, किट फॉर कॅट असं. आपला जर कोणी द्वेष केला तर आपण त्याचा द्वेष करावा अशी एक जगरूढी आहे. हे जगरूढी आहे बरं का, हे जगरूढी. आपला जर कोणी द्वेष केला तर आपण त्याचा द्वेष करायचा,
नाही केला तर नाही करायचं. एखाद्याने जर आपल्याला मदत केली तरच आपण त्याला मदत करायची, नाही तर नाही करायची. एखादा माणूस जर आपल्या घरी लग्नाला आला तरच आपण त्याच्या घरी लग्नाला जायचं, नाही तर नाही जायचं. एखादा माणूस जर आपल्या घरी भंडाऱ्याला आला तरच आपण त्याच्या घरी भंडाऱ्याला जायचं, नाही तर नाही जायचं. तुम्ही सांगत जाणार एखादा माणूस जर आपल्या घरी लग्नाला आला तरच आपण त्याच्या घरी लग्नाला जायचं, नाही तर नाही जायचं. एखादा माणूस जर आपल्या मूर्तीवर आला तरच आपण त्याच्या मूर्तीला जायचं, नाही तर नाही जायचं. याचा अर्थ असा आहे की हे जगरुणी आहे. एखादा वेळेला आपण याला समाज व्यवस्थाही म्हणू नये. हे जगरुढी आहे. हे जगरुढी. आपल्याला जर कोणी मदत केली तरच आपण त्याला मदत करायची, अन्यथा मदत करण्याची काय गरज आहे? नाही करायची. विठ्ठल जी.
जर
समजा तुमच्या घरामध्ये माठ आहे, घट आहे, मातीने जर त्या घटाचा द्वेष केला तर नाही, घट राहील, घट राहील आणि पुढचं आहे काय? तुम्ही किती द्वेष करा पण साधूने जर तुमचा द्वेष केला तर तुमचा उद्धार होईल 100%? धाग्याने जर, सुताने जर कपड्याचा द्वेष केला तर कपडाच राहणार नाही. मातीने जर घटाचा द्वेष केला महाराज तर घटच राहणार नाही. तुम्ही कितीही निंदा करा पण साधूने जर तुमचा द्वेष केला तर 100% सांगतो तुमचा उद्धार होणार नाही. आणि म्हणूनच बघा, असा एक वर्ग आहे समाजामध्ये
कहत कबीर सुनाई सबये पैसु व्यवहार असाय स्वार्थाशिवाय माणसं जवळ येत नाहीत. आळंदीला होतो आम्ही आणि आळंदीला असताना वराडकर धर्मशाळेमध्ये राहत होतो महाराज, पारायण करत होतो आणि जलारामची एक पोळी भेटत होती. तुम्हाला माहित आहे जलाराम, एवढीशी पोळी, एवढासा भात, वगराळभर कढी आणि एवढासा शिरा. भिकाऱ्याच्या लाईन मध्ये जे जलाराम बाप्पा म्हणून उभं राहायचं तेवढं घ्यायचं, बाहेर यायचं. खरंच गड्या सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये कढी टाकायची, त्या पोळीतल्या भातावर तो भात खायचा, ती काठाची पोळी तोडायची, ती तांब्यात बुडवायची, ती पोळी खायची, भिजलेली पोळी खाऊन घ्यायची, नंतर कढी प्यायची, नंतर शिरा खायचा. झाला गणदिवस. मंडई धर्मशाळेत 2 तास पाहण्यासाठी उभं राहतो. अक्षरशः 4 आणे 12 आणे कधी 1.25 रुपया, 1.25 रुपया भेटतो म्हणजे खूप जास्त. त्याचे शेंगदाणे संध्याकाळी घ्यायचे, झाली गणरात. अक्षरशः सगळ्यात जास्त जर त्यावेळेला आठवण येत असेल तर माझ्या आईची यायची. वैतागेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन, नाही का, वैतागेश्वर त्याचं नाव, पलीकडच्या काठावरचं मंदिर, तिथं जाऊन अर्धा तास फक्त रडायचा कार्यक्रम असायचा. आईची आठवणच तेवढी यायची, कोणा देखत रडता येत नव्हतं. रडाव तर पोरं हसतील किंवा काय म्हणतील काही माहीत नव्हतं, आणि म्हणून खूप रडायचो त्या मंदिरामध्ये जाऊन आईची आठवण यायची. आईचा एखाद्या वेळेला फोन यायचा, बाजूच्या घरामध्ये फोन होता, आणि आईचा फोन आल्यानंतर ते पहिल्याने विचारायची, बाबू जेवला रे बाबू, बाबू जेवला रे बाबू, हा मा जेवलो, काय जेवला आज, मा आज हे बस खायचं. मायेसारखं दैवत या जगामध्ये दुसरं आहे असं मला वाटत नाही. मायेसारखं दैवत नाही, पण तुम्हीच काय, देवाला सुद्धा मायेच्या पुढे लहान भाव, देवाला सुद्धा लहान भाव. मायेची ताकद किती मोठी आहे की भगवान कृष्णाचा कान फक्त मायेच पकडू शकते. कान कोणाच्याच हातात लागला नाही, जो कान कोणाच्याच हातात लागला नाही तो कान पकडण्याचा अधिकार फक्त जर मायेला प्राप्त होत असेल तर मायेचा अधिकार किती मोठा असेल. हा फक्त मायेचा अधिकार असतो राजांनो. आणि म्हणून विठाला शपथ घेऊन सांगतो, माझ्या आईला जाऊन 8 वर्ष झाले. 1 वर्ष तर रोज रोज मी अचानक म्हणायचं झाले आपली माय पिढीला अचानक म्हणायचं. आमचा विठ्ठल म्हणायचा, बाबा किती दिवस आठवण करणार. आणि मी म्हणायचो, गड्या माझ्या मायेसारखी मायेच नाही रे, असंच असते सगळ्यांच. विठ्ठला मी घरी ज्या वेळेला जायचो त्यावेळेला जेवण करावं लागत होत. आणि खरं सांगतो तुम्हाला, मी सकाळी कमी जेवण करून जायचो, म्हणायचो विठ्ठला आज कडा संध्याकाळी जास्त जेवण लागते. आणि आमची आई समोर बसायची आणि आम्ही जेवण करायचो. जेवण करताना एखाद्या वेळेला जर समजा कमी जेवण केलं तर सारखं म्हणायची, कमी जेवण, कमी जेवण, तब्येत बरी नाही, जेवला कमी जेवण, कमी जेवण. आणि आपण तसं प्यायची काही गरज नाही, पण आपण आईला खूप प्यायचो.
आणि मी तिला भीतो असं माझ्या भावाने तिला सांगितलं की तिला मोठेपणा वाटायचं. महाराज भीतोय मला असं वाटतं की कोणालाच नाही घाबरलं तरी चालेल, पण भगवान श्री कृष्ण जीला घाबरले ना त्या आईला घाबरलंच पाहिजे. आणि म्हणून या देवतेची मला असं वाटतं की शब्दातून स्तुती करता येईल असं नाही, शब्दातून स्तुती आईची कधीच होत. म्हणून मी नेहमी असं म्हणेल, हर बात को तुम भूलो भले मा बाप को तुम मत भूलो, उपकार इन के लाख है इस बात को तुम मत भूलना. बघा इकडे, चाहे लाख कमाई धन दौलत, तुमचं काय मत आहे पाहा, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है माँ बाप ही ना खुश है तेरे बेकार ये सारी कमाई, चाहे लाख कमाई धन दौलत भरपूर है आता भरपूर है आता, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी बनाया है माँ बाप ही ना खुश है तेरे बेकार ये सारी कमाई है. ये लाख नहीं, ये लाख नहीं एक खाक है सब, ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तुम मत भूलना, हर बात को तुम भूलो भले माँ बाप को तुम मत भूलना. कोणीही जे आपल्यावर प्रेम करत असेल ते स्वार्थाने प्रेम करते, काहीतरी लोभ धरून प्रेम करते, नाही का? लाभाशिवाय कोण प्रेम करते दादा? समाजामध्ये काहीतरी लाभाशिवाय प्रेम समाज करत नसतो. या समाजामध्ये एकच असं तत्व आहे महाराज, करीला
देवता चार आहेत गोरखनाथ, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव, चार देवता आहेत वेदाने मान्य केल्या त्या चारही देवता. पितृदेव भव देवताच आहे नाही का, आचार्य देव भव देवताच आहे नाही का, अतिथी देव भव देवताच आहे. एखादा अतिथी तुमच्या घरी आला असेल तर ते तुमची देवता आहे, तुम्ही त्याची पूजा केली पाहिजे, त्याचं आदरातिथ्य केलं पाहिजे, ते देवाचं आदरातिथ्य आहे. गुरुजी सुद्धा देवताच आहेत, गुरुजी लहान होत आहेत विद्यार्थ्यासाठी लहान होत आहेत म्हणून ते देव आहेत. आपल्याला एखाद्या माणसाला मोठं करायची इच्छा असेल तर पहिले त्याच्यापुढे लहाने झाला पाहिजे. आमचे कविदास महाराज शिकवत आहेत त्यावेळेला सारे गम पासून शिकवा. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले, माता जाणून पाऊल घाले, माता जाणून पाऊल घाले. लहान झाल्याने माणूस लहान होत असतो, नसतो होत, नसतो होत.
लहान झाल्याने माणसं लहान होत नसतात. त्याचा परिचय देण्याची संधी ज्या वेळेला प्राप्त होईल ना, त्यावेळेला त्याने त्याचा परिचय दिला की त्याची महानता समजत असते. आणि म्हणून लहान झाल्याने माणसं लहान होत नाहीत. मी असं म्हणेल, तुम्ही जसे मुलासाठी लहान होताय, तुम्ही जसे प्रपंचासाठी लहान होता, तुम्ही मजुरासाठी सुद्धा लहान होताय. होताय ना? ओ चालेल बाबा, तेवढं करून दिलं चांगले. आता मजुरासाठी जर तुम्ही लहान होत असाल दादा, तर मग धर्मासाठी तुम्ही लहान का होत नाही? सगळे प्रपंचासाठी जर लहान होत असतील या समाधान माणसं, धर्मासाठी कोण लहान होणार? मला आनंद वाटला. काही काही गोष्टी महत्वाच्या असतात. ज्या वेळेला आपल्या देशाचा प्रधान सेवक एका गरीबाचे पाय धुतो, आपल्या देशातला प्रधान सेवक एखाद्या साफसफाई करणाऱ्याच्या पायाची साफसफाई करतो, असू द्या लोकांना जे नाटक वाटत असलं तरी ती वास्तवच आहे. नाटक करायसाठी सुद्धा अनाथ आत पाहिजे. नाटक करायला आत नाही पाहिजे, बाहेर कसं काय आत पाहिजे ना ते नाटक. नाटक वेळेवर जमत आत पाहिजे. गरिबीतून आलो गरीबाची सेवा करण्यासाठी. म्हणून सांगून जाईल, तुम्ही चांगला ऐका, या देशाचा राजा एक तर त्यागी तरी असला पाहिजे, नाही तर योगी तरी असला पाहिजे. लक्षात घ्या, देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना सेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकडी करता, त्या स्मरण द्यावया स्मरण, आपले बाहू पाहूया रे. देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे. कांद्याचे भाव जास्त झाले की मोर्चे निघतात तुमचे? शिवाजी भाऊ, जास्त कांद्याचे भाव झाले की मोर्चे निघतात? मग तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही ठेवत जा, जास्त झाले तर आम्हाला द्यायचा. नाही देणार आमच्या समाधान महाराजांना. द्या, दिलं पाहिजे. ज्या पोरांना तुम्ही इस्टेट देताना लेख हो लिहून ठेवा, जास्त दिवस जगून पा, तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. ज्यांना इस्टेट दिली ते तुमचा नवस केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात न होत असाल तर तुम्हाला मोठ होण्याची संधी भेटणार. गुरुजी लहान होत आहे सर, लहान पंथे हाती धरली पाठी. गुरुजी लहान होत आहेत म्हणून ते महान आहेत, ते गुरु आहेत. देवाला सुद्धा त्यांची सेवा करावी लागते, महान आहेत. आई सुद्धा आपल्या मुलासाठी लहान होते. Oh,
सांगायचं आहे तुम्हाला, हा प्रपंच असा आहे माझ्या राजांनो, लाभाशिवाय प्रेम कर. मला असं वाटतं की लग्नाच्या अगोदर तुला ज्या वेळेला पाहुणे पाहायला आले काय काय विचारलं, काय काय विचारलं सांगशील तुला माहित आहे काय काय विचारलं सर, जमीन नाही पहिले काय उंची विचारली, आणखी नंतर शिक्षण विचारलं, नाव विचारलं, ना वडिलाचं नाव विचारलं असेल, तुझं नाव विचारलं, नाव झालं, नंतर मग शिक्षण काय करतोय सांगितलं, काय जमीन, जमीन किती विचारलं असं विचारलं का, जमीन किती आहे म्हणून आहे ना विचारलं, कशासाठी विचारलं, अरे पाहुणे इतके बदमाश असतात की मायबाप असताना वाटे करून टाकतात अगोदर 20 एकर आहे म्हणजे 10 एकर आहे हिशाब, आपल्या पुरीच्या हिशाब तुझ्या आता अंक संपलं पोरगी, आता पुरीच्या हिशाब 10 एकर ते म्हणताय पुरीच्या हिशाब. आणि बघा शिवाजी भाऊ विषय असा आहे की मुलांच्या जर वाटण्या झाल्या तर असं नाही म्हणत की मी बापात आहे म्हणून, बाप माझ्यात आहे म्हणतात, बाप माझ्या वाट्याला आहे, मी बापात आहे असं नाही म्हणत, बाप झालं मालक हा आपला मालक, हा मालक असायला पाहिजे ना, मग आपला जर आहे तर तो मालकच असायला पाहिजे, त्याची कुणीतरी मालकी नसते, तो मालक नसतो. पूर्वी असं म्हणायचे की आमचा मुलगा आमची मुलगी दिली असं म्हणायचे ना, आमची मुलगी दिली, आता तसं नाही आमचा मुलगा दिला, आमचा मुलगा आता दिला, आता तो आमचा राहिला, पहिले तरी विचारा होता, आता विचारा, पहिले दिवाळी दिवाळीचा सण साजरा करत होता, आता आम्हाला पोळा साजरा करावा प्रपंचामध्ये अशी आहे की जी मायची आहे, करी लाभावीन प्रीती, करी लाभावीन प्रीती ऐशी कडवड्याची जाती, करी लाभावीन प्रीती, लाभावीन प्रीती करण्याचं कारण असं आहे की समाजामध्ये प्रपंचामध्ये आपल्या मुलाचं हित व्हावं असं फक्त आईला जाती. सूत्र आहे जी जात कडवड्याची असेल ना
ती जात लाभाशिवाय प्रीती करत असते, तिला कळवणच नाही ती लाभाशिवाय कशी काय प्रीती करेल. ऐशी कळवण्याची जाती करी लाभावीन प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. ऐशी कळवण्याची जाती करी लाभावीन प्रीती, लाभावीन प्रीती. आणि कसं असते पहा, विठ्ठल 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 माणसाने कलियुगामध्ये जास्त म्हातारा होऊ नये. म्हातारा असलं तरी असं ठणठणीत म्हातारा असं 80 वर्षाचा म्हातारा. बघा म्हातारा का होऊ नये याचं सूत्र आहे, निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपाला निज धर्म कर्म रहिता विप्रा कुमार्गे रता भार्या भृतुविरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. या कलियुगामध्ये जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं यासाठी चांगली राहतील. निर्बीजा पृथ्वी, काही दिवसांनी इतकं रासायनिक खत वापरत असाल तर तुमची पृथ्वी निर्बीज होईल, पिकणार नाही. निरौषध रसा, मला वाटते समाजात काय सुखदेव भाऊ एखादा डॉक्टर असायचा नव्हते म्हणत, आपल्या एरियामध्ये एखादा कुठं पुण्या गावला एखादा डॉक्टर आहे, एखादा तो विचारित जुळी कुठे द्यायचा किंवा असं काहीतरी द्यायचा. आमच्याकडे आमची आई सांगायची एकच डॉक्टर होता बाबू, सगळ्या गाळ्या त्याच्या पुढे सुटायच्या, जवळजवळ 25 कोसातल्या जेवणही तोच डॉक्टर द्यायचा, औषधही तोच द्यायचा. आणि म्हणून एखादा डॉक्टर, आता प्रत्येक बापाला असं वाटतं की आपला पोरगा लुटारू झाला पाहिजे म्हणजे डॉक्टर झाला पाहिजे, असंच काय नाही. प्रत्येक बापाला असं वाटतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इतके डॉक्टर वाटले. निरौषध रसा, अरे किती औषध घ्या गुण कुठे, निरौषध रसा नीचा महत्वम गता. जे लोक स्वार्थी आहेत त्या माणसाला महत्व येईल, मग नीच माणसालाच महत्व आहे ना. नीचा महत्वंगता भूपाला निज धर्म कर्म रहिता. भूपाल म्हणजे राजे निजधर्मी होते, निजधर्मी होते. तुम्ही सांगा त्यांना आजचा सोमवार आहे, ते म्हणजे सोमवार तुम्हाला तुम्ही म्हणावा, तुम्ही तुमच्या भात आम्ही कसं काय म्हणा. तुम्हाला शिवरात्री आमचं खाद्यस्थ असल्यामुळे आमचं आम्हाला कशाला शिवरात्र, आमची जात तुमची नाहीच ना. भूपाल म्हणजे राजे निजधर्मी होती. आता वाईन शॉप नाही का, आता गोडीमध्ये जायची गरज नाही महाराज, नाही पानपट्टीवर भेटणार आहे, किराणा दुकानात भेटणार आहे. काय सरकार आहे बाबा, चांगलं सरकार आहे. आमचे तात्या तर म्हणतात तीर्थ सुद्धा त्याच भेटणार आहे. आता चॉकलेट मागून सोडून देतील, आता हे झोप चांगली लागते म्हणतात. भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जर घरी बॉटल यायला लागले आणि बाटल्या घरी खाली व्हायला लागलं तर काय करावं. बैरी राजा प्रजा घरी बैरी राजा म्हणा
माणसं ज्याला वाईट म्हणतात ते नेहमी वाईट असते महाराज. वाईट माणसं ज्याला चांगलं म्हणतात ते नेहमी वाईट असते. वाईट माणसं ज्याला चांगलं म्हणतात ते वाईट असते. चांगली माणसं ज्याला वाईट म्हणतात ते नक्कीच वाईट असते. वाईट माणसं कशाला चांगलं म्हणते? ते चांगलं आहे. निज धर्म कर्म रहित विप्राकु मार्गे रता भार्या मृत विरोधिनी पररता पुत्रा पितृ दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. या कलियुगात जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेली माणसं चांगली राहते. म्हातारपण वाईट असते, हात हालत असतात. म्हातारपण नाही याला जर खाली पडला तर तक्रार करू नका. तुम्ही बोलताय कट्टर बोलताय बाबा तुम्हाला प्याला सुद्धा पकडता येत नाही. हात हालतायत मा तुझे, तुला पाणी सुद्धा बरोबर पिता येत नाही. अर्थात ज्यावेळेला तुम्ही प्याला खाली पडल्यानंतर तुम्ही बोलत राहाल ते फरशी पुसताना त्यावेळेला आईला तुमचं लहानपण आठवेल. आई तुम्हाला कडेवर घेतलेलं असेल, तुमच्या तोंडामध्ये पाणी असेल, एखादी पिचकारी आजीच्या एखादी पिचकारी आईच्या तोंडावर तुम्ही मारल्या असतील, तुमच्या तोंडातल्या पिचकारा जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातचा खाली पडलेला प्याला सहन करायला काय हरकत आहे? म्हातारपण वाईट असते राव. जवळच जर कुठं घाण झाली असेल तर त्रास मानू नका. काही दिवस असतात फक्त, सगळेच दिवस असे असतात असं नाही. तुमची आई, तुमची आजी, तुमची आत्या स्वयंपाक घरात जेवायला बसल्या होत्या. रांगत रांगत तुम्ही जवळ गेला होता. तुम्ही त्यांच्या समोर घाण टाकली. त्यांनी तुमची व्यवस्था अगोदर केली, नंतर जेवण करायला सुरुवात केली. ताटापुढची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर घरातल्या म्हाताऱ्या लोकांचं म्हातारपण सहन करा. माझ्या दादांनो शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी पुण्यास तीर्थाला जाण्याची गरज नाही. तीर्थ तुमच्याकडे येतील. सकळ तीर्थाची धुरे जीवका माता पितरे तया सेविचे गा शरीरे लोणकी जे विठ्ठल सोडून द्या पण नाही. काही काही जरी तुम्हाला कू माता वाटत असली तरी काही काही कू माता नव्हती, माता नव्हती. काही काही जर नसती तर मला असं वाटते रामाला जन्म देणारी कौशल्य असती. रामायणाला जन्म देणं महत्वाचं होत, रामाचा जन्म महत्वाचा नव्हता, रामायणाचा जन्म महत्वाचा होता. रामाला जन्म देणारी कौशल्य होती आणि रामायणाला जन्म देणारी काही काही होती. म्हणून माझ्या राम प्रभूने तिला जननी म्हटलं महाराज. सुन जननी सोई शिक्षणही घेत होत, जॉबही करत होत आणि कबा धीरे 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 पगार वाढत गेला. एखादा शॉप आपणही टाकावा म्हणून एक कंपनी टाकली त्याने. एखादं प्रारब्ध इतकं मोठं की 10 कंपन्या कधी झाल्या त्याला माहितीही पडलं नाही. फार मोठा बंगला, फार मोठं ऑफिस, स्वतंत्र साहेब झाला. अनुभव होताच गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत 10-15-20 वर्ष निघून गेले. पोरगं अजून घरी आलं नाही म्हणून आई आई होती, आई होती सारखी आठवण करत होती. मुलाच्या भेटीसाठी निघाली, ठाणे स्टेशनवर उतरली,
आणि एवढीशी चिठ्ठी होती एकदम पतल्या कागदावर लिहिलेली. विचारलं का रे माझा नारायण कुठं राहतो रे. ए म्हातारे नारायण कोणाला म्हणते. नारायण शेठ आहेत ते. हा बंगला आहे त्यांचा, या कंपन्या त्यांच्या आहेत, आम्ही नोकर आहोत. हा नारायण शेठ, हा नारायण शेठ, हे ऑफिस आहे, येणार आहेत आता नारायण शेठ. म्हातारी त्या ऑफिसमध्ये जाऊन बसते, मोठं ऑफिस आहे. एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसते, ती वायरची पिशवी आहे महाराज, वायरची अशी स्प्रिंग सारखी झालेली आहे, तिला बंद नाही. त्याला आमच्याकडे कसे म्हणतायत ते, कसे नाही असं त्याच्यामध्ये पातळ आहे, काठी आहे, बस ते केस आहेत तिकडे लावलेलं. पातळ नेसून बिचारी बसते. नारायण शेठ येतात, टाक 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 पायाचा आवाज येतो. आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात, इकडे पाहिलं की इकडे जाते खुर्ची, इकडे पाहिलं की इकडे जाते खुर्ची. आणि ज्यावेळेला म्हातारी ते आपल्या पोराला पाहते, खरं सांगा दादा काय वाटत असेल त्या आई, आईच आहे ना हे सगळ्या माझ्या समोर माता बसते, काय वाटत असेल. बापरे बापरे, डोळ्यातून सगळ्या गंगा यमुना सरस्वती चालू होतात. नारायण किती मोठा झालाय दादा तू. अरे राजा मी तर देवाला नवस करत होती, आम्हाला उपाशी झोपा लागते. नारायण तुला किमान दोन टाईम जी पोटभर भाकर मिळावी रे माझ्या पोराला असं म्हणत होती. किती मोठं केलं नारायण तुला देवाने. नारायण खरं जितका मोठा माणूस होत असतो का रे. देवाची कृपा आहे रे दादा तू इतका मोठा. मी थांबणार नाही इथं, मी आणखी घरी जाईल, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासत राहील. माझ्यासारखी एक गरीब म्हातारी शोभणार नाही तुझ्या घरात. आणि म्हणून आई सारखं त्याला पाहत होती. चीज झालंय माझ्या जीवनाचं नारायण, आता मी मेली तरी माझं काय राहिलं आता. अरे किती मोठं केलं दादा तुला देवाने. आई पाहत होती, एक एक ऑफिसर येत होता, म्हणत होता जी सर, हो सर, नो सर, हा सर, जी सर, निघून जात होता. एक ऑफिसरने विचारलं, साहेब कोण आहे, जरा बावलट दिसते, जरा म्हातारी दिसते, कोण आहे जरा जरा आपल्या ऑफिसमध्ये येण्याचं धाडस केलं आहे म्हातारीने, कोण आहे म्हातारी. तो नाऱ्या म्हटला, हे आमच्या घरची भांडे घासणारी मोलकरी आहे. आणि म्हणूनच सूत्र तयार झालं ना महाराज. सूत्र तसं झालं का, कुपुत्रो जायते, कुपुत्रो जायते क्वचितपी, कु माता न जायते. आणि मला असं वाटतंय ते तर इतकं सगळं सहन करत असेल तुमच्यासाठी, सगळं सहन करत असेल तर तुम्ही सुद्धा तिचं म्हातारपण सहन करायला काय करता. कोटी भार वाहे, कोटी भार वाहे, ऐसी परवड़ाती जाती
मुलाचा सगळा बोजा तशी आई वाहते, मुलाचा सगळा भार जशी आई वाहते. त्याच्यावर नाही पण लहानपणी आईबा हेच पिशे, पहिली या बाळ जसे आईबा हेच पिशे, ते सरे मग श्री मासे बघून थाके. आणि म्हणून पहिल्या वेळेला माझ्या आई सुद्धा स्मरण करते, देवा मी आहे, मी मुलगाच आहे, मी लढीवाड भक्त आहे देवा तुझा. आई जशी आपल्या मुलाचा बोजा सहन करते, आई जशी आपल्या मुलाचा भार सहन करते देवा, माझा सुद्धा भार आपण सहन करावा अशी माझी इच्छा आहे. तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तुम्हा सत्ता बनी मोजे.
सगळ्या महाराज लोकांना परिचय आणि म्हणून त्यांच्या मातोश्री जन्याबाई त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. आजचीही कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने जनाबाईची सेवा घडली. या ठिकाणी आमच्या हरिभक्तीपर्यंत समाधान महाराज या बाजूने दुसरे समाधान इकडून समाधान दोन्ही बाजूने त्यांची गोशाळा आहे वंजारवाडीला आता सुरू झाली. गाईचा सांभाळ झाला पाहिजे. गाई खूप कसायाकडे चालल्या आपल्याला गाई वाचवायच्या असतील तर मला असं वाटतं त्या फक्त आणि फक्त गोरक्षणमध्येच वाचवाव्या लागतील. तुमची इच्छा असली तर तुम्हाला अंतकरण असलं तर तुमचं संस्कृतीवर प्रेम असलं तर या लागी गाय आणि सज्जन माझा जाण जीवप्राण माझे पूजेची अधिष्ठान सुलभ जाणे आपत्कालीन गोरक्षण करी तो पर्यंत माझं जाण त्या सवे मी आपण गोरक्षण करीत असे निर्लोभ गायीची सेवा त्यांनी माझी प्राप्ती उद्धवा असं नाथ महाराज सांगतायत. आणि म्हणून ज्याला कुणाला मदत करायची इच्छा असेल गोशाळेला ते यांच्याशी संपर्क करू शकतात अशी आपल्याला विनंती करतो. जनाबाईला अखंड शांती मिळो आणि खऱ्या अर्थाने या घराण्याची वारकरी परंपरा अखंड टिकून राहू.